नमस्कार मित्रमंडळी, सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन, आणि आजचं हे जे 5व्या आठवड्याचं 4थं व्हिडिओ पुष्प आपण गुंतो आहोत, आणि मी आली आहे मिसेस शिल्पा दिगवडेकर यांच्या घरामध्ये. तर त्यांचाही नमस्कार सर्वांना. आणि खरं तर स्कॉटलंडमध्ये त्या गेली बरीच वर्ष आहेत, नक्की किती त्या आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि खरोखरच एका आपला देश सोडून, सर्व सोडून इथे आल्यानंतर एका स्त्रीला इथे आपली पावलं रोवण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं, काय आपण त्या आपल्याला काय सांगू शकतात, हे आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात का. तर वळूया शिल्पाताईंकडे. नमस्कार पुन्हा एकदा, आणि थेट फ्रॉम स्कॉटलंड ह्या चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. तर शिल्पाताई, तुम्ही तुमच्याविषयी काय सांगाल आपल्या सर्व प्रेक्षकांना. मी मूळची मुंबईची आहे, आणि मुंबईहून आम्ही इथे 2006 इथे आलो आहे. अच्छा, 2006 म्हणजे आता आम्हाला जवळजवळ 14 होतात पूर्ण. बराच होती, बराच मोठं वर्ष, एका दशकापेक्षाही जास्त, 10 जास्त वर्ष तुम्ही इथे आहात. आणि मग इथे आल्यानंतर एक स्त्री म्हणून एका वेगळ्या देशामध्ये राहताना, किंवा त्या देशामध्ये सर्व प्रकारे समतोल आपला साधून घेताना काय काय आव्हानं तुम्हाला आलीत? खरं सांगायचं तर इथलं वेदर पहिलं आव्हान होतं आमच्यासाठी, इकडच्या वेदरला ॲडजस्ट करणं. कारण कसं होतं, मुंबईत तर दोनच, तसं बघायला गेलं तर दोनच ऋतू असतात. आणि त्यानंतर पण त्याही आधी आमचं असं झालं होतं की आम्ही गल्फमध्ये होतो 5 वर्ष, त्यामुळे तिथलं वातावरण, तिकडचं वेदर जे आहे ते एकदम अजून एक्स्ट्रीम हॉट आहे, आणि इथे आल्यावरती एकदम एक्स्ट्रीम कोल्ड. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला तो ॲडजस्ट करायला खूप वेळ लागला होता. आणि तिथनं नंतर आहे कल्चरल डिफरन्स, तिकडची संस्कृती, परत आपली भारतातली आणि इथली पुन्हा खूप वेगवेगळी आहे. तर ते सुद्धा आम्हाला होतं की जसं मी एक उदाहरणार्थ सांगेन की दुकानं, आत्ता खूप बदल झाला आहे. आता उशिरापर्यंत दुकानं उघडी असतात, किंवा काही 24 तासाची आहे. आम्ही 2006 इथे जेव्हा आलो होतो तेव्हा बरीचशी दुकानं 5-5:30 बंद व्हायची, आणि हा अनुभव आमच्यासाठी एकदम वेगळा होता. आय थिंक मला वाटतं मुंबई तर उशिरा अगदी रात्री 12-12 ही दुकानं उघडी असतात, म्हणजे काही इमर्जन्सी तर म्हणजे फार्मसी आणि हे ते वगैरे असतातच असतात वगैरे. तर ते एक होतं. नंतर गल्फमध्ये सुद्धा आम्ही जिथे होतो तर तिथे सुद्धा रात्री उशिरापर्यंत, आणि अगदी प्रत्येक बिल्डिंगच्या खाली सुद्धा एक किराणा मालाचं दुकान असायचं, तर त्याच्यामुळे अगदी इमर्जन्सीला तुम्हाला काही हवं असेल तो तुम्ही घेऊ शकत होता. पण ते इथे आल्यावरती ती फॅसिलिटी आम्हाला इथे नव्हती, तर त्याच्यामुळे थोडीशी तारांबळ व्हायची, म्हणजे सगळं ॲडजस्ट करायला जरा प्रॉब्लेम व्हायचा आम्हाला. पण हळूहळू झाली त्याची सवय, नंतर लक्षात यायला लागला की नाही आता ह्याची काही गोष्टी संपल्या आहेत किंवा काय आहे, तर तसं नीट व्यवस्थित यादी करून आणि आम्ही आठवणीने घेऊन येतो आणि नियोजन करून की नियोजन करून. कारण इकडे दुकानंसुद्धा अगदी अशी लगेच जवळजवळ नाही आहे की तुम्ही बिल्डिंगमधनं उतरल्यात आणि लगेचच तुम्हाला आहेत, असं पण इथे नाही आहे. तुम्हाला लांब जावं लागतं, आणि त्यावेळेस आमच्याकडे कार नव्हती, तर त्याच्यामुळे बसच्या वेळा बघा आणि मग बस जा. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पुन्हा लिमिटेशन येतं की तुम्ही तेवढंच वजन घेऊन जाऊ शकता जेवढं तुम्हाला झेपणार आहे. तुम्ही असं खूप भरमसाठ घेऊन येऊ नाही शकत, किंवा म्हणजे तसं शॉपिंग नाही करू शकत, तसं तेही होतं. त्यामुळे ते हळूहळू नंतर जमायला लागल्या, मग हळूहळू सगळं आवडायला लागलं. नाही नक्की सांगते, सुरुवातीला हे काही आवडलं नव्हतं, पण आता आवडतंय. नाही खरंच तुम्ही सांगतायत ती आव्हानं इथे येतात, आणि तुम्ही त्यावरती म्हणजे थोडासा नियोजन करून किंवा थोडासा विचार करून ह्या गोष्टी करतायत, अशी पावलं उचललीत. आणि आय थिंक एक आई म्हणून तुम्हाला अजून काही आव्हानं जाणवली का त्या काळामध्ये, की आपलं बाळ छोटं आहे? आणि नक्कीच नक्कीच, कारण तेव्हा माझा मुलगा अगदी लहान होता, 4 होता फक्त, आणि तेच त्याला सुद्धा तो डिफरन्स जाणवत होता, म्हणून तो सुद्धा खूप म्हणजे रडायचा, किंवा म्हणजे एकटेपणा त्यालाही, कारण तिथे त्याला तिचे फ्रेंड्स होते जिथे आम्ही गल्फमध्ये राहत होतो,
होतं तिथे, त्यामुळे त्याला त्याची आठवण यायची त्यांची. त्याच्यानंतर मग पुन्हा इकडचं म्हणजे ते मित्र मैत्रिणी वेगळे, आता ह्या नर्सरीमधले वेगळे वगैरे, आणि आल्यावरती मग वेदरच्या हिशोबाने मग त्याला सर्दी होतीये, ताप येतो आहे ते वगैरे, आणि असं चिडचिड्यापणा होत होता. तर त्याच्यामुळे मग त्याला एंटरटेन पुन्हा असं इथलं वेदर थंड आहे की असं तुम्ही पटकन म्हणाल की मी बाहेर जाऊन अंगणात घेऊन जाऊन खेळवतीये त्याला, तर ते सुद्धा करू शकत. त्यामुळे घरात घरात बसून मग तो एकसारखा म्हणजे असं सतत आई आणि बाबा त्यांच्याच मागे वगैरे, किंवा बाकीच्या नातेवाईक नाही आहेत वगैरे. तर त्यामुळे याच्यावरती तुम्ही कशी मात केली? आम्ही त्याला म्हणजे हेच की गार्डन मध्ये घेऊन जाणे वगैरे, किंवा जे अवेलेबल आहे, जसं आम्हाला सुदैवानी एक गार्डन, छोटं गार्डन होतं, आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो तिथे पूर्वी, तर तिथे होतं. त्यामुळे त्या तिथे घेऊन जा, नाहीतर मग असे चाईल्ड थिएटर येतात म्हणजे इथे सिनेवर्ल्ड आहे, तर तिथे सकाळच्या वेळेस लहान मुलांसाठी मूवीज असायचे विकेंडला, मग तिथे घेऊन जा. नंतर मग इथे वेगवेगळ्या आहेत ना, लायब्ररी आहे, मग एक दिवस लायब्ररीत घेऊन जा किंवा वेगवेगळ्या. आणि इथे एक सुदैवानी चांगला आहे की प्रत्येक कॅचमेंट एरियामध्ये लायब्ररीज आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्ही तिथे मस्त स्टोरी टेलिंग. आणि नंतर मग नंतर हळूहळू आमच्या लक्षात आलं की इथे कम्युनिटी सेंटरमध्ये सुद्धा लहान मुलांसाठी छान अशा वेगवेगळ्या फॅसिलिटी आहेत, तर मग ते त्यासाठी घेऊन जात होते मी त्याला. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला हळूहळू कळलं की इथे मुलांसाठी कब्स, बीवर्स वगैरे, स्काउटचे ग्रुप्स पण आहेत, म्हणजे त्यांच्या त्या त्या एज ग्रुपप्रमाणे तुम्ही त्यांना त्या ह्याच्यामध्ये घालू शकता वगैरे तिकडे त्या क्लबमध्ये. सो मग ते असं करून त्याला जरा हळूहळू आम्ही गुंतवून ठेवत होतो. नंतर हळू नाही नंतर त्या वेळेस मग शाळा सुरू झाली, मग शाळेमध्ये पण आहेत वगैरे. त्यामुळे खूप छान मला वाटतं की शिल्पाताईंनी आता जे काही सांगितलं त्यावरून अगदी मला असं जाणवलं किंवा एक प्रेरणा मिळाली की इच्छा तिथे मार्ग. म्हणजे आता आम्ही दूर आहोत आपल्या मायदेशापासून, तर मग कसं सगळं करायचं, ह्यात रडत बसण्यापेक्षा काय आहे इथे, काय उपलब्ध आहे, आणि त्या उपलब्ध असलेल्या गोष्टींचा कसा जास्तीत जास्त चांगला वापर स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी करून घेता येईल असं त्यांनी नक्कीच केलंय. आणि म्हणूनच मला वाटतं की हे खूप प्रेरणादायी आहे. आणि आता इथून पुढे शिल्पाताईंचा अजून एक महत्त्वाचा पैलू त्यांच्या आयुष्यातला, म्हणजे जो आता स्वतः त्या एक खूप छान व्यवसाय त्यांनी सुरू करून त्या खूप यशस्वीरित्या सांभाळत आहेत, तर नेमका कोणता व्यवसाय आहे हा, आणि आपल्या करिअरविषयी एक वेगळी दिशा आपण कशी देऊ शकतो? कारण अनेक वेळा असं होतं की मुली आपला एक चांगला जॉब भारतामध्ये सोडून इथे येतात, आणि इथे व्हिजा असेल किंवा तुम्हा चाइल्ड केअरमुळे असेल तुम्हाला बऱ्याच वेळा जॉबसाठी बाहेर नाही पडतायत, तर अशा वेळेला आपल्या करिअरला एक उत्तम दिशा कशी देता येईल ह्यासाठी ही त्यांनी जे पाऊल उचललं ते अत्यंत प्रेरणादायी आहे. तर त्या प्रवासाविषयी आपण त्यांच्याचकडून थोडंसं जाणून घेऊया. तर शिल्पाताई काय सांगाल तुम्ही आता जे जो व्यवसाय सुरू केला आहे त्याविषयी? हो, त्या व्यवसाय सुरू करण्यामागची दोन कारणं होती की मी एक तर सुरुवातीपासून मला सवय होती की मी जॉब करणार होते मुंबईत असतानाही करत होते, नंतरसुद्धा इथे आल्यावरही मी 5 वर्ष जॉब केला, पण नंतर मग काही कारणास्तव मला तो जॉब म्हणजे आम्ही दुसऱ्या जागी शिफ्ट झालो, मग तो मला ती नव्हतं ते सुटेबल नव्हतं, त्यामुळे मग नंतर मला तो जॉब सोडावा लागला. आणि घरी एकटं असंच नुसतं बसून राहायला मला कंटाळा येत होता आणि ते एक कारण होतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, आम्ही असं बरेचदा मी आणि माझ्या नवऱ्याने बघितलं, आम्ही जेव्हा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो आहे इथल्या, ते म्हणताना सो कॉल्ड इंडियन असं होतं, पण ते इंडियन फूड कधीच नव्हतं, त्याला ती चव नव्हती कधी, हे आम्हाला खाणार असो तर आपल्या जिभेला ती चव लगेच कळते. त्यामुळे मला हे प्रत्येक वेळ जाणवायचं की नाही, हे इंडियन नाही आहे, हे म्हणतात इंडियन आहे पण हे इंडियन नाही आहे. तर त्यामुळे ते एक रिझन होतं, अशी बरीच होती म्हणजे अशा. आणि त्याच्यानंतर दुर्दैवानी माझ्या मिस्टरांचा 2015 साली जॉबही गेला होता इथे. मग नंतर मग पुढे काय, कारण त्यांचे काही मित्र होते त्यांचा त्या आधी ज्यांना गेला होता जॉब, तर त्यांना बऱ्याच काळासाठी दुसरा जॉब नव्हता, आणि जे आता सध्या मध्यंतरी चालू होतं गेल्या 5 वर्षामध्ये ऑइल गॅसमध्ये प्रॉब्लेम, तर आम्हाला असं होतं की नाही खरंच आपल्यालाही नाही मिळाला हा जॉब नंतर, तर मग काय करायचं. म्हणून त्यासाठी हे
दुसरं व्यवसायाचा पाऊल आम्ही उचललं होतो त्यासाठी. आणि आम्हाला बेसिकली दोघांनाही खूप जेवणाची आणि जेवण करण्याची आवड आहे आणि खाऊ दुसऱ्या प्रतीचं जेवण खाऊ, तर त्यामुळे आम्ही आधी सुरुवातीला म्हटलं आपण बघू, सुरुवात तर करू, नाही जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मग आपल्याला बंद करता येईल. पण असं झालं ना की आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतरच ते खूप त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. बरोबर. म्हणजे आमच्या आजूबाजूला जे मित्रमैत्रिणी आहेत वगैरे आणि सगळ्यांनी आम्हाला खूप छान साथ दिली आणि खूप छान जमलं आम्हाला ते. म्हणजे असं नाही आणि ते अगदी नमूद करावं असं वाटेल की तुम्हाला जर अगदी पारंपरिक आणि अति उत्कृष्ट असं महाराष्ट्रीयन जर जेवण मग ते कुठे मिळेल तर ते मिसेस शिल्पा दिगोडेकर यांच्याकडे मिळेल हे अगदी खात्रीने आपण म्हणू शकतो. आणि अतिशय उत्साहाने आणि अतिशय मेहनत घेऊन त्यांचं आम्ही बघितलंय कामाची पद्धत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी जो डिस्प्ले असतो ज्यावेळेला जेवण तुमच्याकडे येतं त्यावेळेला ज्या पद्धतीची मांडणी केली जाते ती अतिशय आकर्षक स्वरूपात केली जाते. तर मला तरी असं वाटतं की एक एंड टू एंड आपण जे म्हणतो की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे ग्राहकाला देता यावं त्यासाठी त्यांचा जो प्रयत्न असतो तो नक्कीच खूप उल्लेखनीय आहे. कारण आपण असं म्हणतो की मराठी माणूस व्यवसाय करायला कधी कधी कुठेतरी घाबरतो, परंतु ही सगळी ही जी या कल्पना आहेत त्या कुठेतरी मागे सोडून यशस्वीरित्या या दाम्पत्याने खूप सुंदर आणि खूप चांगला असा व्यवसाय सुरू केला आणि कुठेतरी आपल्या देशापासून दूर असताना आपल्या आईच्या हातची चव आपल्या बहिणीच्या हातची चव आपल्याला मिळावी आणि ती मिळतेय तर हे नक्कीच खूप कौतुकास्पद आहे. तर हे करताना तुम्हाला काही पुन्हा आव्हानं आलीत का इथे करताना? हो आली. सुरुवातीला म्हणजे जेव्हा जसं जसं हे वाढत गेलं म्हणजे कारण जसं जसं ही सगळी ॲडव्हर्टाईज म्हणजे ह्यांनी सांगितलं अरे हां इथे छान मिळते हां हे छान होतं, मग जसे जसे मला जास्त ऑर्डर्स यायला लागल्या तेव्हा मग मला मनुष्यबळाची कमतरता जाणवली. पण नंतर मग त्यातूनही आमचं झालं कारण माझ्या काही मैत्रिणी आहेत इथे तर त्या मला मदत करतात वेळोवेळी आणि खूप छान उत्तमरित्या त्या म्हणजे ऐकतात. म्हणजे मला एवढं आवर्जून सांगावं असं वाटतं की त्या स्वतःहून विचारतात. बरोबर. म्हणजे जसं काही मेला असेल किंवा काही कुठलंही आता जसं आय एन ई एसचे वगैरे प्रोग्राम असेल आणि त्यावेळेस काही स्टॉल तर त्या स्वतःहून आवर्जून विचारतात की तुला मदत हवी आहे का, मोकळे आहोत आम्ही करायला येऊ वगैरे. तर ते आहे. हां फक्त थोडंसं बरेचदा बाकीच्या गोष्टी आहेत जसं प्रतीकची शाळा किंवा असं आहे त्या गोष्टी किंवा आता डीडीचा जॉब आहे त्यावेळेस जेव्हा मदत हवी असते तर तेव्हा जरा थोडंसं कधी कधी थोडासा त्रास होतो आणि ते ऍडजस्ट करावं लागतं पण होऊन जातं. नाही बरोबर अगदी. कारण त्यांचं कौतुक यासाठी आहे की त्यांनी अगदी दिवसभर जरी एखादी मोठी ऑर्डर जरी केलेली असेल आणि तुम्ही त्यांच्या किचनमध्ये आलात तुम्हाला त्याचा कुठेही त्याचा पुरावा सापडणार नाही. ते इतकं स्वच्छ आणि पुन्हा ते दुसऱ्या ह्याच्यासाठी तयार असतात तर इतकं छान त्यांनी ते सांभाळलेलं आहे. कारण कधी आपण आपल्या हातचं खाऊ घालताना ते अतिशय चेहऱ्यावरती हास्य ठेवून आणि अत्यंत मनापासून आपण जर ते कोणाला दिलं तर त्याचा नक्कीच त्याची चव एक वेगळी लागते आणि ती शिल्पाताईच्या हातची चव आम्ही ती चाखली आणि ती नक्कीच खूप छान आहे.
त्यांची जी त्यांचं जे फेसबुक पेज आहे आणि त्यांची जी वेबसाईट आहे त्याचा जो ॲड्रेस आहे नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. तर तुम्हीही जर स्कॉटलंडमध्ये असाल किंवा कधी येणार असाल ॲबर्डीनमध्ये तर नक्कीच त्यांना संपर्क साधून तुम्ही जर आपल्या घरचं जेवण तुम्हाला मिस करत असाल आजच्या भाषेमध्ये तर त्यांच्याकडे तुम्हाला ते नक्कीच मिळू शकेल. अगदी भाजीपोळीपासून ते इव्हन पंजाबी जेवणाच्या मेन्यूपर्यंत तर तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा. मी त्याची लिंक नक्कीच आजच्या व्हिडिओच्या खाली शेअर करेन. तर आता इथून पुढे पुढच्या शेवटच्या भागाकडे वळूया आपल्या मुलाखतीच्या शिकताताई की जसं मी इथे आले त्यावेळा तुम्हीही मला मार्गदर्शन केलं होतं की एक आई म्हणून एक स्त्री म्हणून इथे काय काय गोष्टी करता येतील कसं करता येईल. तर आता इथे नव्याने होऊ घातलेल्या ज्या नवीन मुली येतात तर त्यांच्यासाठी म्हणता येईल किंवा जी आपण आधी इथे लोक आहोत त्या महिलांनी येऊन अशा नवीन येणाऱ्या मुलींसाठी काही करता येईल का काही सांगू शकाल का? नक्कीच करता येईल. जसं म्हणजे मी माझ्या अनुभवात ना सांगितलं ना की जशा माझ्या मैत्रिणी आहेत इथे तर त्या येऊन जशा मला मदत करतात जेव्हा मला गरज असते वगैरे मोठी ऑर्डर असेल तर तेव्हा त्या तसंच मला असं वाटतं की अशा जर आहेत ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक ग्रुप तयार केला आणि प्रत्येकीला प्रत्येकीची वेगवेगळी एक्सपर्टी असते. काही जण खूप छान मार्केटिंग करू शकतात किंवा काही जण खूप खूप चांगलं करू शकतात किंवा काही जणांना नीट व्यवस्थित असं सगळ्यांना एकत्र आणणं छान जमतं वगैरे असं. तर मला असं वाटतं प्रत्येकीने आपापल्या ह्याच्याप्रमाणे किंवा आपल्या सोयीप्रमाणे तुमचा जसा ग्रुप तुमच्या वेवलेन्स जशा मॅच होतात त्याच्याप्रमाणे एकत्र येऊन मला वाटतं आय थिंक तुम्ही असं हेल्प करणार म्हणजे कुठल्याही ड्रायव्हिंगच्या ह्याच्यासाठी आता गरज आहे लगेचच. तर नवीन नवीन समजा एखाद्या आलं असेल तर त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं वगैरे तर त्यावेळेस त्यांना जर गरज असेल तर तुम्ही त्यासाठी हेल्प करू शकता. किंवा काही चाइल्ड केअर आहे, चाइल्ड केअर मध्ये त्यांना तुम्ही सुरू म्हणजे जोपर्यंत त्यांना रजिस्टर एक नीट व्यवस्थित चाइल्ड माइंडर मिळत तोपर्यंत त्यासाठीची हेल्प होऊ शकते. आणि इव्हन कुकिंगसाठी जशा आता वर्किंग वुमन आहेत किंवा दोघंही हजबंड अँड वाईफ दोघंही काम करतायत तर मग त्या वेळेस मग हे सगळं मॅनेज करणं मुलं वर्किंग आवर्स आणि पुन्हा स्वयंपाक तर त्यासाठी सुद्धा तर मला असं वाटतं की होऊ शकतो हे करायचं असेल तर होऊ शकतं. किंवा काही जणांना आता स्पिरिट लेवलवरती पण जर काही हवं असेल काही जणांना आवड असते तर मला वाटतं शिल्पा ते आर्ट ऑफ लिव्हिंग जे ॲबर्डीनमध्ये त्यासाठी तुम्ही कार्यरत आहात. मी अशी नाहीये कार्यरत पण माझे मिस्टर आहेत हा तर ते मेन स्कॉटलंड रिजन मध्ये व्हॉलेंटरी बेसिस वरती काम करतात. तर हो पण तो ही एक मार्ग अजून तुम्ही सुचवू शकता. हो बरोबर आहे. तर याची पण मी लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली देईल कारण हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या देशापासून दूर असतो त्यावेळेला कुठेतरी आपल्या संस्कृतीशी आपल्याला कनेक्ट करण्यासाठी किंवा पुन्हा जोडण्यासाठी उपयुक्त ठरतात. आणि मला वाटतं की म्हणून आपण त्याचा नक्कीच आणि आपल्याला माहीत नसतं अनेक वेळा की हो आर्ट ऑफ लिव्हिंग इथे पण आहे का आपल्याला कधी कधी कल्पनाही असते तर मग त्याविषयी आपल्याला माहिती अजून मिळू शकते. कारण त्यांचे सुद्धा एक विविध उपक्रम इथे राबवले जातात आणि आपल्या अत्यंत जे स्पर्धात्मक जे आपलं सगळं वातावरणामध्ये आपण जगत असतो त्यावेळेला कुठेतरी असं थोडंसं मेडिटेशन किंवा बाकीच्या गोष्टी जर आपल्याला इथे मिळाल्यात तर मग त्याही आपल्याला किंवा योग साधना आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत जी केली जाते तर त्याचाही आपण नक्कीच फायदा घेऊ शकतो. तर आता आपण शेवटाकडे वळूयात. तर कुठेतरी एखादं एक म्हणजे संदेश असं नाही म्हणता येणार पण एक तुमच्या एकंदरीत सर्व अनुभवातून जी आजची नवी पिढी आहे मुलींची स्त्रीची की जी जिलाही आज जॉब करायची इच्छा आहे पण घरही सांभाळायचं आहे म्हणजे सगळंच करायचं आहे अशांसाठी तुम्ही एक काय सांगू शकाल एक काय तत्व ज्याने तुम्ही स्वतः जगत गेलात किंवा तुम्हाला असं वाटेल की ते त्यांनी जर तसा विचार केला त्या विचारसरणीने तर कदाचित ही वाट जास्त यशस्वी होऊ शकेल. मी तेवढी एक्सपर्ट नाही आहे असं सगळ्या ॲडवाईस करण्याच्या ह्याच्यामध्ये पण तरीसुद्धा मी माझ्या यांनी सांगेन की तुम्ही एक तर नीट म्हणजे संपर्कात राहायला हवं बरोबर सगळ्यांच्या आणि प्रत्येक वेळेस तो मी पण वगैरे थोडासा साईडला ठेवून किंवा मला ह्याच्यात येतंय किंवा मला हे कळतंय हे म्हणण्यापेक्षा समोरचीचं तिचा अनुभव काय आहे आणि त्यातून तुम्ही
शिकत जाऊ शकता वगैरे. शिल्पाताई तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही आज तुम्ही तुमचे स्वतःचे अनुभव आमच्याशी सांगितले आणि सगळ्यांना तुमच्या नक्कीच जे काही तुम्ही आतापर्यंत 14 वर्ष इथे होतात ते नक्कीच नवीन येणाऱ्या मुलींसाठी ते प्रेरणादायी ठरेल आणि तुमचा प्रवासही सगळ्यांना कळेल. आणि मला स्वतःला सुद्धा याच्यातनं मी पुन्हा एकदा तेच की इच्छा तिथे मार्ग हे जे मला त्यांच्याविषयी जे जाणवलेलं ते अगदीच खरं वाटलंय की मी इथे आले असताना माझी ही मी हे शिकून आली आणि मी हा जॉब करायचे आणि मला हेच करायचंय असं कुठलंही एक प्रकारचं डोक्यामध्ये न ठेवता मला समोर काय संधी दिसते आणि त्या संधीचा फायदा घेऊन मी कशी पुढे जाईल आणि माझ्या कुटुंबालाही कशी पुढे घेऊन जाईल हा याचा एक उत्तम आदर्श मला वाटतं शिल्पाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी घालून दिलेला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि मला खात्री आहे की त्यांच्या हातची चव अशीच आम्हाला पुढचीही अनेक वर्ष मिळत राहील. तर इथेच आपण थांबूया ह्या मुलाखतीसाठी. धन्यवाद. धन्यवाद.